तर मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीच्या गणपती बाप्पा हा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे. आता लालबागच्या राजाची सुद्धा उत्तर आरती झालेली आहे, तो सुद्धा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होईल. मात्र ही थेट दृश्य आहेत, मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेनं निघालेला आहे. या ट्रकवरती फक्त 10 कार्यकर्त्यांना परवानगी आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे तिथे आहेत उपस्थित. प्रणाली, आता लालबागहून हा गणपती निघाला, आता चौपाटीच्या दिशेनं जात असताना म्हणजे नेहमीप्रमाणेच जो मिरवणुकीचा मार्ग असतो तोच आत्ताच्या विसर्जनाचा सुद्धा मार्ग आहे. अर्थातच 10 दिवस बाप्पाचं ऑनलाईन दर्शन घेतलं, मात्र जर बाप्पा रस्त्यावरून विसर्जनासाठी चालला आहे किंवा हा रथ चालला आहे तर मग साहजिक आहे, अनेकांना वाटणं साहजिक आहे की जावं पुढे आणि गणपतीचं दर्शन घ्यावं. तसंच काहीसं दिसतंय का प्रणाली? हो, अगदी खरं आहे श्वेता, तशीच परिस्थिती आहे. कारण दरवर्षी हे सगळे बाप्पा या ठिकाणून जात असतात. मुंबईमध्ये मराठी माणूस विखुरलेला जरी असला तरी एकमेकांशी संबंध ठेवून आहे, आणि त्यामुळे ज्या ज्या रस्त्यावरून बाप्पा जातात त्या त्या रस्त्यावर सगळे जे भाविक आहेत ते बाप्पाचं दर्शन घेत असतात. कोणी नवस बोललेला असतो तो नवस फेडला जात असतो. प्रत्येकाला बाप्पाबरोबर सेल्फी घ्यावं असं वाटतो, कोणाला लाईव्ह करावं असं वाटतं. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आत्ताच्या घडीला होताना आपण पाहतोय. खरं तर सगळ्या लोकांना जे गणेश गल्लीतून निघालेले होते सगळ्या नागरिकांना पोलिसांनी लालबाग परिसरातच थोपवून धरलेलं होतं. पण त्यानंतर पुन्हा एकदा हे सगळे तरुण आहेत, काही मुलं मुली आहेत, काही जे भाविक आहेत हे सगळे आपल्याला आपण पाहतो आहोत की बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये पुन्हा एकदा सहभागी झालेले आहेत. थोड्या वेळानंतर कदाचित यांना सगळ्यांना पुन्हा एकदा बाजूला केलं जाईल. परंतु आपण पाहतोय तुर्तास तरी ते चाललेले आहेत. आता आपण ही जी मिरवणूक आहे ही आर्थर रोड जेल परिसरामध्ये आलेली आहे. एक म्हाताऱ्या मावशी आहेत, त्या पण बऱ्याच वेळच्या येताना दिसतात. मावशी मला सांगा, खरं तर मिरवणुकीमध्ये जाण्याला बंदी आहे तरी तुम्ही येत आहे? आलो, काय करेल ते करेल बाप्पा आमचं. पण मला सांगा, कोविडच्या कारणामुळे सगळ्यांना बंदी घातलेली आहे? नाही भीती आम्हाला आता कोरोनाची आहे, देव सांगतोय आम्हाला. त्यांचं म्हणणं आहे की बाप्पा आमचं रक्षण करेल आणि बाप्पासाठी आम्ही नियम मानणार नाही. तुम्ही तुमच्या मुला मुलींना घेऊन आलेला दरवर्षी जवळजवळ 35 वर्ष झाली. आता यावर्षी खरं मनाई केलेली आहे. असू दे, गणपती दरवर्षी येत नाही तो येईल, सगळे विघ्न करेल मुक्त. 35 वर्ष झाले ते या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात, त्यामुळे यावेळेला जरी निर्बंध असले तरी शक्यतो त्यांचा प्रयत्न आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपली परंपरा, त्यांची विसर्जन मिरवणुकीत पायी जाण्याची परंपरा खंडित होऊ नये असा ते प्रयत्न करताना आपण पाहतोय. आता एक लहान बाळ सुद्धा या ठिकाणी आलेला आपण पाहतोय. त्यामुळं खरं आपण पाहतोय लहान मुलांना किंवा इतरांना खरं घेऊ नये असं सांगितलेलं आहे, तरी सुद्धा ते घेऊन आलेलं आहे. आप छोटे बच्चे को लेकर आहे मनाही की आना नाही बोला आहे. ते म्हणतात की बाप्पावर त्यांची श्रद्धा आहे त्यामुळे ते नेहमी येतात. तसं त्या बाळाला सुद्धा बाप्पा दाखवायला आणलेले आहेत. खरं तर गेले 2 वर्ष लहान मुलं सुद्धा घरामध्ये बंदिस्त आहेत, त्यांना सुद्धा कुठे जाता येत नाही. अशा वेळेला मुलांना बाप्पा कळावा हा सुद्धा कदाचित प्रयत्न असेल. बाप्पांची मिरवणूक कशी असते ही लहान मुलांना दाखवावी असा प्रयत्न कदाचित पालक आणि घरचे वडीलधारे करताना दिसत आहेत. कारण ही आपली परंपरा आहे. बाप्पाचं दरवर्षी आगमन होतं, त्यानंतर 10 दिवसांनी बाप्पाला निरोप दिला जातो, बाप्पाला गोडधोड खाऊ घातलं जातं, बाप्पाचे लाड पुरवले जातात. असं सगळं झाल्यानंतर शेवटच्या दिवशी बाप्पाला निरोप देत असतात. आणि त्याही वेळेला हे सांगितलं जातं की बाप्पा जरी लहान मुलं आपण पाहतो बहुतेक वेळेला बाप्पाला निरोप द्यायचं म्हटलं की त्यांना रडू कोसळतं. पण म्हणून मग बाप्पाला आज आपण निरोप दिला तर बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येतील असं सुद्धा लहान मुलांना सांगितलं जातं. आणि तसंच काही आज या मिरवणुकीमध्ये सुद्धा होताना दिसतंय. बाप्पाला निरोप देणं प्रत्येकाला जड जात असतं, पण बाप्पा पुढच्या वर्षी येताना सुख समृद्धी आनंद घेऊन येतील आणि लवकर येतील असं आपण सांगत असतो. आणि म्हणूनच बाप्पाला निरोप देताना सुद्धा एक उत्साह दिसून येत असतो. तोच उत्साह आपल्याला आज या मिरवणुकीत दिसतोय. निर्बंध आहेत परंतु तरी सुद्धा काही मोजक्या नागरिकांच्या समवेत भक्तांच्या समवेत बाप्पाला निरोप देण्याची जी मिरवणूक आहे तो मिरवणुकीचा रथ आता आपण पाहतोय की लोअर परे या भागातून जाताना दिसतोय. जी प्रणाली, आणि आता 11 वाजून गेले साधारण. या विसर्जनासाठी गणपती मार्गस्थ तर झालेला आहे, थेट गिरगाव चौपाटीवरती जाईल.
काही तसं वेळेचं नियोजन केलं होतं का की अमुक वाजता गिरगाव चौपाटीवर जाऊन या मुंबईच्या राजाचं विसर्जन होईल, त्यासाठी काही वेळ ठरवली आहे का? किती वाजेपर्यंत विसर्जन होईल? साधारणतः आणखी एक तास जो आहे तो या मिरवणुकीला लागेल असं दिसत आहे. खरं तर दरवेळेला ती मिरवणूक साधारण 7-8 तास चालत असते, परंतु यावेळेला पोलिसांच्या निर्बंधामुळे ती लवकर मार्गस्थ झालेली आहे. खरं तर गणेश गल्लीच्या राजाची जी उत्तरार्थी ती 10 वाजता नियोजित करण्यात आलेली होती, परंतु पोलिसांच्या निर्देशामुळे ती 1 तास आधी म्हणजे 9 वाजताच करण्यात आली आहे. आणि त्यानंतर साधारण 9:45 बाप्पांना मंडपातून हलवण्यात आलेलं आहे. आणि आता आपण पाहतोय की 11 वाजलेले आहेत, आत्ता लोअर परळ या परिसरामध्ये आहे. म्हणजे पुढच्या 1.5 ते 2 तासात जास्तीत जास्त ही गणेश मूर्ती जी आहे, गणेश गल्लीचे राजा जे आहेत, ते गिरगाव चौपाटीला पोहोचतील आणि त्यानंतर त्यांचं तिथे विधिवत विसर्जन केलं जाईल. या सगळ्या ज्या मोठ्या मूर्ती आहेत या दरवर्षी नेत असताना अतिशय सांभाळून न्याव्या लागतात. ठिकठिकाणी पूल असतात, अनेक ठिकाणी वायर्स असतात, त्यामुळे विसर्जन जी मिरवणूक आहे त्याच्यामध्ये थोडेसे अडथळे येत असतात. परंतु आता गेले 2 वर्ष मूर्ती अगदी लहान आहे, त्यामुळे विसर्जनची जी मिरवणूक आहे ती वेगात पार पडते. बरोबर. प्रणाली आणि यावर्षी कोणतीही वाजंत्री नाही आणि कोणत्याही अडथळ्याविना अगदी नॉनस्टॉप ही विसर्जन मिरवणूक खरं तर म्हणून आहे, पण विसर्जनासाठी बाप्पा निघालेले आहेत. आपण प्रेक्षकांना आणखी 2 ठिकाणची देखील दृश्य दाखवतोय, पुण्यामधली आणि औरंगाबादेतली सुद्धा. पुण्यातला मानाचा पहिला कसबा गणपती आणि कसबा गणपतीचं सुद्धा विसर्जन हे तिथल्या मंडपातच, जो हौद तयार करण्यात आलेला आहे त्याच मंडपात तिथे करण्यात आलेलं आहे. आणि दुसरी दृश्य आहेत ती कोल्हापुरातली आहेत. कोल्हापुरात सुद्धा काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती आहेत, काही घरगुती गणपती सुद्धा असतील जे आज 10व्या दिवशी विसर्जन होत आहेत. आणि सगळीकडे एकच नियम पाळले जात आहेत जे संपूर्ण राज्यभरासाठी ठरवून देण्यात आलेले आहेत. ही दृश्य पुण्यातली आहेत. पुण्यामध्ये ज्यावेळेला गणपती बाप्पांचं आगमन होतं किंवा विसर्जन होतं त्यावेळी खास सनई चौघडे असतातच. ढोल ताशा यंदा जरी नसले तरी पारंपरिक सनई चौघड्यांच्या या निनादामध्ये गणपती बाप्पाला अगदी मंगलमय वातावरणात निरोप दिला जातोय. आता गणपती बाप्पाची मूर्ती ही विसर्जनासाठी सज्ज आहे आणि काही मोजकेच पदाधिकारी कसबा गणपतीचे तिथे उपस्थित आहेत. आणि जिथे हा गणपती बाप्पा संपूर्ण 10 दिवस विराजमान होता त्याच मंडपाच्या पुढ्यातच हा असा कृत्रिम हौद तयार करण्यात आलेला आहे, ज्या हौदामध्ये मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं विसर्जन होईल. हे थेट दृश्य कसबा पेठेतून. आणि कसबा गणपती विसर्जन झाल्यानंतर पुढचे देखील मानाचा 2रा 3रा 4था 5व्या गणपतीचं सुद्धा विसर्जन आपापल्या मंडपामध्येच होणार आहे. आणि तिथे सुद्धा कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्यासाठी बंधनं आहेतच. 10 कार्यकर्तेच फक्त तिथे असणार आहेत. आणि गणपती बाप्पाचं विसर्जन हे पुण्यामध्ये जे काही नियमावली ठरवली आहे ती म्हणजे त्या त्या मंडपाच्या तयार केलेल्या हौदामध्ये होणार आहे. त्यामुळे मानाचा श्री कसबा गणपती आता थोड्याच वेळात विसर्जित होईल. आणि ही सगळी क्षणचित्र न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी एक्सक्लुसिव्ह. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे पुण्यातून आपल्यासोबत आहेतच. वैभव, एकतर गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे, मात्र मागच्या वर्षी आणि यावर्षी त्यामध्ये परिस्थितीनुसार केलेले बदल, ढोल ताशे जरी नसले तरी पारंपरिक सनई चौघडांच्या या वाद्यांच्या निनादामध्ये गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय, काय तिकडच्या सगळ्या वातावरणाचं वर्णन कराल? श्वेता, मानाचा पहिला गणपती जो आहे कसबा गणपती, त्याची 5 पावली प्रदक्षिणा जी प्रथा म्हणून काढण्यात येते ती महापौर, पुण्याचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. तिथल्या तिथे मंदिराच्या समोर पालखीमध्ये बाप्पाची मूर्ती जी आहे ती 5 पावली करून आता मांडवामध्ये नेण्यात आली. आणि जे कुंड तयार करण्यात आले त्या कुंडामध्ये मांडवामध्येच विसर्जन जे ते विसर्जन केलं जाईल. पहिला मानाचा गणपती असल्यानं जोपर्यंत कसबा गणेशाचा विसर्जन होत नाही तोवर गावातले इतर म्हणजे पुण्यातले इतर गणपती जे आहेत ते विसर्जित होत नाही असा एक संकेत असतो. त्यामुळे सगळेच सार्वजनिक गणेश मंडळ जी आहेत
ती कसबा गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर अगदी घरगुती विसर्जन कसबा गणेशाचं विसर्जन झाल्यानंतर करतात अशी पुण्यातली प्रथा आहे. त्यामुळे मोठं महत्व आहे पुण्याचं ग्रामदैवत असल्याने कसबा गणपतीचं. त्यामुळे निर्बंध नक्की आहेत. अगदी पाय ठेवायला जागा नसते इतकी गर्दी असताना गेले 2 वर्ष मात्र अत्यंत तुरळक भक्त जे आहेत भाविक जे आहेत ते रस्त्यावरती येत आहेत आणि पोलीस त्यांनाही पुन्हा परत पाठवत आहेत. सुमारे 7,000 पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या कामी गुंतलेला आहे आणि सगळे रस्ते जे आहेत शहरात येणारे ते सगळे रस्ते बंद करण्यात आलेले जेणेकरून मिरवणुकीला आधीच बंदी आहे. मात्र तरी सुद्धा दर्शनासाठी येणारे नागरिक जे आहेत त्यांच्यावरती बंदी नाही आहे. त्यामुळे बरेच नागरिक जे आहेत ते सकाळपासून दर्शनासाठी मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी येताना दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी नंतरच्या काळात पुन्हा सगळे रस्ते जे आहेत ते बंद केले आणि आतमध्ये येणाऱ्या नागरिकांना येऊ दिलं जात नाहीये. आरती जी आहे शेवटची यंदाच्या गणेशोत्सवाची ती केली जाते आणि त्यानंतर कसबा गजाननाचं विसर्जन जे आहे ते या कुंडामध्ये केलं जाईल. त्यानंतर मानाचा दुसरा गणपती जो आहे तांबडी जोगेश्वरी गुरुची तालीम तुळशीबाग आणि केसरीवाडा अशा 5 मानाच्या गणपतींचं एका पाठोपाठ एक विसर्जन होईल आणि त्यानंतर मग भाऊ रंगारी दगडूशेठ असेल किंवा इतर सार्वजनिक गणेश मंडळ जी आहेत पुण्यातली त्यांचं विसर्जन जे आहे ते होईल. साधारण 45 मिनिटाचा अवधी प्रत्येक मानाच्या गणपतीच्या विसर्जनामध्ये ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून सगळी प्रक्रिया जी आहे ती उत्तर पूजेनंतरची उत्तम पार पाडता येईल आणि धावपळ जी आहे ती होणार नाही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची सुद्धा. या ठिकाणचं विसर्जन सुरू झाल्यानंतर आता आयुक्त दोन्ही आयुक्त महापौर हे सगळे मानाच्या दुसऱ्या गणपतीकडे गेलेले आहेत. तिथली उत्तर पूजा केली जाईल आणि ही सगळी मिरवणुकीची एकूण प्रक्रिया जी मिरवणूक नाहीये मात्र विसर्जनाची एकूण प्रक्रिया जी आहे ते सगळ्या ठिकाणी हजेरी जी आहे ती लावली जाईल. खरं तर दरवर्षी जो उत्साह असतो ऊर्जा असते हे सगळं यावर्षी सुद्धा मिसिंग आहे. गेल्या वर्षी तसं काही घडलेलं नव्हतं मात्र पुण्यातली तरुणाई ज्या उत्साहानं विसर्जनासाठी विसर्जन मिरवणुकीसाठी रस्त्यावरती यायची त्या सगळ्यांची प्रचंड घालमेल होते विसर्जनाच्या दिवशी. इच्छा असून सुद्धा त्यांना येता येत नाही. अनेक जण हे इथली परिस्थिती विचारण्यासाठी फोन करत आहेत येता येईल का किंवा कुठल्या बाजूने येता येईल काय करता येईल अशा अनेक बारीक सारी गोष्टींची चौकशी केली जाते. मात्र पोलिसांनी पूर्ण नाकाबंदी करून टाकलेली आहे. शहरात येणारे सगळे रस्ते जे आहेत ते बंद केलेले आहेत आणि त्यामुळे पुण्यात येणं सर्वसामान्य नागरिकांना फार शक्य नाहीये. विसर्जन जे आहे ते आता ते निर्बंध आखून दिलेल्या निर्बंधांमध्ये आणि वेळ केलं जाईल हे स्पष्ट आहे. वैभव धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि तुम्ही आमच्यासोबत असे राहाच प्रत्येक क्षणाक्षणाचे अपडेट तुमच्याकडून घ्यायचे आहेत. मानाचा पहिल्या गणपतीचं विसर्जन पुण्यामध्ये आता होईल. दुसरीकडे मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेलाच आहे. सगळी क्षणचित्र आपण पाहणार आहोत. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण सध्या विसर्जनाची क्षणचित्र पाहतोय आणि आपण थेट आता औरंगाबादमध्ये जाणार आहोत. तिथला ग्रामदैवत आणि मानाचा गणपती हा संस्थान गणपती जो आहे तो तिथे विसर्जन म्हणजे आरतीहून विसर्जनाला सुरुवात होईल. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेत. सिद्धार्थ. भागवत कराड सुद्धा आपल्या सोबत आहेत. काय म्हणाल अत्यंत आदर्शवत पद्धतीने या कोरोना काळामध्ये संभाजीनगर शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती येथे आज गणेशाचं विसर्जन केलं आणि अत्यंत साधेपणाने इथे एक हौद बांधून त्यामध्ये आम्ही विसर्जन केलं आणि गणपती बाबाच्या चरणी प्रार्थना केली की गणपती बाबा पुढच्या वर्षी येताना कोरोना मुक्त हे जग राहू दे आणि सर्वांना सुखीदायी ठेव अशी आम्ही प्रार्थना केली. हरिभाऊ बागडे सुद्धा आले. नाना काय म्हणाला? नाही, संस्थान गणपती फार वर्षापासूनच आहे आणि त्यामुळे त्यांचं जे मंदिर वगैरे हे चांगलं झालं पाहिजे याची प्राण प्रतिष्ठा आणि सगळ्या गोष्टी जपल्या गेल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने आता जो काही प्रयत्न चालू आहे त्याला शुभेच्छा. करोनामुळे करोनाचे सगळे नियम पाळून या वर्षीचं विसर्जन आम्ही सगळ्यांनी साधेपणाने केलेलं आहे. पण या ठिकाणी आम्ही गणमरायाच्या चरणी प्रार्थना करतो
की पुढच्या वर्षी आम्हाला आमचा गणेशोत्सव हा आनंदात आणि उत्साहात साजरा करण्याची आम्ही त्यांना विनंती करतो। आणि आजच्या या गणपती विसर्जनाच्या निमित्त सर्व जनतेस मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। गणपती बाप्पा पुढच्या वर्षी पुढचा गणेशोत्सव युतीत होईल का? त्याची कृपा असली तर मुख्यमंत्र्यांनी सूचक उत्तर विधान केलेलं आहे त्याच्यामुळे सगळं माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मोदीजी सांगतील आपल्याला काय अधिकार नाही। कराड साहेब पुढचा गणेश युतीत होईल का? पुढचा गणपती माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व देशभरात होईल आणि सर्व देशभरात एक उत्साहाची लाट राहील आणि देश प्रगतीकडे आणि विकासाकडे जाईल माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली। आणि हे भारत देश हा विश्वगुरु माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली बनेल अशी आम्ही गणपती चरणी प्रार्थना करतो। पण आज भाजपचे सगळेच उपस्थित होते, अगदी आनंदात विसर्जन झालं। आम्ही सर्व हिंदुत्ववादी आहे ना, त्यामुळे सगळे एकत्र झाले। एक धागा झुलतो युतीचा। कोणता युती? हिंदुत्वाचा धागा। मी म्हटलं ना आदरणीय उद्धवजी आणि आदरणीय मोदीजी ठरवतील, बाकी कोणाला अधिकार नाही। आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि हिंदुत्वाची आमची भूमिका पक्की आहे। आता शिवसेना ठरवेल त्यांची भूमिका काय आम्हाला माहित नाही। आता डॉक्टर कराड आता इथे राजकारण करतात, त्यांना माहित नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणून। आम्ही सर्व त्यांचे नाव घेतलं हिंदुत्ववादी आहोत म्हणून। बघितलं आपण या ठिकाणी की अत्यंत साधेपणानं जे विसर्जन झालेलं आहे, पारंपरिक मानाचा हा संस्थान गणपती आहे, यांच्या विसर्जनानंतर शहरात विसर्जन सुरू होतं। बघतोय आपण सेना भाजपा अगदी गोडी गुलामीत। पुढच्या वर्षी गणेश युती तर होईल का याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही। आपण बघितलं जे सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, संवादासाठी। आता औरंगाबादमध्ये संस्थान गणेश जो आहे त्याचं विसर्जन झालेलं आहे आणि या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर मग औरंगाबादमध्ये पुढे गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात होते। औरंगाबादनंतर आपण थेट मुंबईमध्ये जाऊयात, लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये, कारण तिथे गणपतीची उत्तर आरतीच झालेली आहे आणि आता तिथे गणपती विसर्जनासाठी निघेल उदय जाधव आमचे प्रतिनिधी तिथे। उदय, सध्याचे काय अपडेट्स? श्वेता, लालबागसरायाची उत्तर पूजा झालेली आहे, आरती देखील झालेली आहे आणि लालबागसरायाची मूर्ती जी आहे ती ट्रकवरती विराजमान झालेली आहे। थोड्याच वेळात लालबागसरायाचे विसर्जन मिरवणूक जी आहे ती सुरू होणार आहे। आपण इथे लालबाग मार्केटमध्ये आपण इथे पाहू शकतो लालबागसरायाचे जे स्थानिक रहिवासी आहेत ते इथे मार्केटमध्ये आलेले आहेत, ते त्यांचा पारंपरिक उत्सव साजरा करायला बघतात। मात्र कोविड प्रतिबंधक असल्यामुळे इथे थोडं कडक निर्बंध असल्यामुळे कमीत कमी साजरा करतात। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। अरे ही शान कोणाची? लालबागच्या राजाचा विसर्जन आहे। लालबागच्या राजाचं काय भावना आहे तुमच्या? काय भावना असणार, 10 दिवस दिलं नाही, दर्शन नाही, काय नाही, जायला नाही, यायला नाही। आता एवढा 1-2 तास आम्हाला फक्त इथून लालबागच्या नाक्यापर्यंत काढायला द्या गणपती, एवढीच आमची इच्छा आहे। तुम्ही इथे लालबागच्या राजाचं मुख्य प्रवेशद्वारापर्यंत लालबागच्या राजाचा निरोप देणार आहात? हा, निरोप देणार। मग पुढे तुम्ही आम्हाला येऊनच देणार नाहीत? पोलीस वाले आम्हाला येऊनच देणार? मग आम्ही इथपर्यंत जरी आमची गल्ली पर्यंत जरी बाप्पाला निरोप द्यायला द्या, बस आमची हीच इच्छा आहे। तुमचं काय म्हणणं आहे, काय भावना आहे तुमच्या? आम्ही स्टार्टिंग पासून सहकार्य केलेलं आहे, निदान आता तरी आम्हाला मिरवणुकीला सहभागी होऊन द्या, जेवढा असेल तेवढा चालेल आम्हाला। एवढे दिवस आम्ही सहकार्य, 10 दिवस आम्ही इथल्या रहिवाशांनी आम्ही सहकार्य केलं, गव्हर्नमेंटला पण केलं, आम्ही आग्रह नाही धरला, बरोबर। मग आता आम्हाला थोडस लांबून काय ना, पण जरा समोरून दर्शन द्या एवढीच आमची अपेक्षा आहे। तुम्ही सगळेजण लालबागच्या राजाचा विजय असो, आमचं एकच म्हणणं आहे सरकारला की आत्तापर्यंत एवढे मोर्चे निघाले, आंदोलनाला निघाली, पण त्याला तुम्ही कंट्रोल करू शकले नाही। पण आमच्या लालबागच्या रहिवाशांनी म्हणजे सरकारला एवढं सहकार्य केलेलं आहे की खरंच सरकारने या लालबागच्या राजाचा अभिमान केला पाहिजे। म्हणूनच या लालबागच्या राजाची ख्याती पूर्ण भारत देशामध्ये गेलेली आहे, कारण की आमच्या लालबागच्या राजाचे रहिवासी असो, कार्यकर्ते असो, मंडळ असो, कमिटी असो आणि आमचे मेन म्हणजे सेक्रेटरी आणि अध्यक्ष हे फार सहनशीलतेवाले आहेत। त्यांच्या आधिपत्याखाली आम्ही पूर्ण लालबागचे रहिवासी हे सहकार्य करतो सरकारला, तर सरकारने आमच्या लालबागच्या राजाचा आणि आमच्या इथल्या मंडळाचा विचार करावा एवढीच आमची अपेक्षा आहे। आपण बघतो की सर्व स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की लालबागच्या राजाची जेव्हा मिरवणूक निघेल तेव्हा मिरवणूक लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत, तिथपर्यंत लालबागच्या राजाची मिरवणुकीमध्ये स्थानिक रहिवाशांना सहभाग करता यावा अशी त्यांची मागणी आहे। पोलीस आता काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल, पण लालबागच्या राजाचं आज विसर्जन होत आहे। विसर्जन सोहळ्यामध्ये फक्त मुख्य रस्त्यापर्यंत आम्हाला लालबागच्या राजाला निरोप देता यावा अशी ही स्थानिक रहिवाशांची, गणेशभक्तांची
मागणी आहे. उदय मागे पोलीस सुद्धा आहेत. तुम्ही थेट त्यांना विचारत की यांची जी मागणी आहे ती पोलीस मान्य करतील का? अगदी बरोबर. आपण इथे मागे पाहू शकतो की वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील इथे वारंवार येत आहेत आणि ते पाहणी करत आहेत आणि इथल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा ते वरिष्ठांना देखील देत आहेत. थोड्याच वेळात लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा जो आहे तो इथे सुरू होतो आहे. पोलीस पूर्ण सुरक्षा यंत्रणांचा आढावा घेत आहेत. मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पोलिसांनी की कुठलीही मिरवणूक करता येणार नाही, कुठलंही वाद्य देखील वाजवता येणार नाही आहे आणि स्थानिक रहिवाशांनी गर्दी देखील करू नये असं वरिष्ठ पोलिसांनी सांगितलेलं आहे. त्यानुसार आता वरिष्ठ पोलीस आता इथे काय निर्णय घेत आहेत. स्थानिक लालबागचे रहिवासी गणेश भक्त आहेत. त्यांनी मागणी केलेली आहे की आमचं जे मार्केट आहे त्या मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आम्हाला लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्याची परवानगी मिळावी. मात्र पोलीस आणि गणेश भक्त यांच्यामध्ये काय समन्वय निघतोय हे आता पाहावं लागेल. उदय आत्ता सध्या धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मात्र आपण एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येणार आहोत, कारण ब्रेक नंतर सगळी ही क्षणचित्र पाहणार आहोत. तुमच्याकडे पुन्हा येऊन लालबागचा राजा नेमका विसर्जन मिरवणुकीसाठी कधी निघतोय हे देखील पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. सध्या विसर्जन सोहळे आपण ठिकठिकाणचे पाहतोय, मिरवणुका तर नाही आहेत, मात्र साध्या पद्धतीनं बाप्पाला निरोप दिला जातोय. मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, नागपूर किंवा कोल्हापुरात सुद्धा विसर्जनासाठी प्रशासन सज्ज आहे आणि गणेश भक्त सुद्धा. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा काही मिरवणुका काढता येणार नाही आहेत. कार्यकर्त्यांना सुद्धा मोठ्या संख्येनं या विसर्जन सोहळ्याला जाता येणार नाही आहे. त्यामुळे कोल्हापूर असेल किंवा राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा जी जी काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत त्यांना थोडं नियमांमध्ये राहूनच हे सगळे कार्यक्रम पार पाडावे लागणार आहेत. एकीकडे लालबागचा राजा विसर्जनासाठी सज्ज झालाय, तर दुसरीकडे कोल्हापुरामध्ये सार्वजनिक गणपती हे सुद्धा विसर्जनासाठी सज्ज आहेत. आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर कोल्हापुरातून आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. संदीप, कोल्हापुरातली अशी कोणती प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळं आहेत की ज्यांना अगदी नियम सगळे पाळून अगदी मोजक्या कार्यकर्त्यांसोबत विसर्जन करावं लागणार आहे? श्वेता, एकतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी कोरोनाचे नियम हे पाळलेले आहेत. मात्र काही मंडळ असे आहेत ज्यांनी नियम पाळलेले नाहीत आणि कोल्हापूरमधला मुख्य चौक म्हणून शिवाजी चौकाला ओळखलं जातं आणि त्या ठिकाणी शिवाजी चौकाचा जो सार्वजनिक गणेश मंडळ आहे त्यांची एक गणेश मूर्ती असते आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याला ओळखलं जातं. गेल्या 10 दिवसांमध्ये ऑनलाईन पद्धतीचं दर्शन करण्यात आलं होतं. मात्र या मंडळानं 21 फुटी, तब्बल 21 फुटी, म्हणजे दरवर्षी त्यांची 21 फुटाचीच मूर्ती असते आणि ती मूर्ती यंदा देखील त्यांनी प्रतिष्ठापना केली. काल रात्री पोलिसांना माहीत नसताना चकवा देत त्या जो पेंडॉल होता किंवा जो मंडप होता गणेश मंडळाचा त्या मंडपामध्ये मूर्ती आणून ठेवण्यात आली आणि ज्यावेळेला आगमन होतं पहिल्या दिवशी त्या दिवशी देखील त्यांनी मिरवणूक काढली होती आणि जवळपास 15 कार्यकर्त्यांवर मंडळाच्या गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले होते. पण आज म्हणजे मध्यरात्री त्यांनी मूर्ती त्या ठिकाणी आणली आणि त्यानंतर विसर्जनासाठी मार्गस्थ केली मंडळानं आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्यांना परवानगी तर दिलेली आहे, कारण पंचगंगा नदीवर विसर्जन करायला कुठल्याही गणेश मंडळांना परवानगी नाही. इराणी खण जी आहे कोल्हापूरमधली रंकाळा तलावाजवळची त्या ठिकाणी विसर्जन करायला परवानगी दिली आहे. मात्र एका मंडळाला मुभा दिल्यामुळे आता इतर मंडळ जी आहेत ती आक्षेप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांना चकवा देत 21 फुटी गणपतीचं जे विसर्जन आहे तिचं विसर्जन सुरू झालेलं आहे असं म्हणता येईल. मिरवणुकांवर बंदी आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये. अनेक गणेश मंडळांनी नियमावली पाळलेली आहे आणि आता जर चित्र पाहिलं तर तालुक्यांची ठिकाणं असतील किंवा कोल्हापूर शहर असेल म्हणजे पोलीस छावणीचं स्वरूप आहे. अनेक ठिकाणी कडेकोटाचा पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आला आहे. पण शांततेमध्ये आज सकाळपासून गणेश विसर्जन जे आहे अनंत चतुर्थीचं आजचं ते सुरू झालेलं आहे. बरं संदीप, या सगळ्या कार्यकर्त्यांना कल्पना आहे की आपण नियमबाह्य काही केलं तर आपल्यावरती कारवाई होऊ शकते, मग तरी सुद्धा आता असा अट्टहास का? आणि ज्याच्यामुळे एक चुकीचा संदेश जाऊ शकतो संपूर्ण राज्यभरात सुद्धा. आणि आता कोल्हापुरातले बाकीचे कुठले मानसे गणपती, आता घरगुती पण काही गणपती असतील जे आजच्या दिवशी विसर्जित होणार असतील, तर त्यासाठी काही विसर्जनासाठी सोय काय करण्यात आली आहे? ज्यावेळा 5 दिवसाचं म्हणजे घरगुती गणेश विसर्जन ज्यावेळा झालं त्यावेळा 1000 गणेश मूर्ती या दान करण्यात आल्या. कोल्हापूरकरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला होता आणि गणेश मंडळ देखील दरवर्षी प्रतिसाद देत असतात. मात्र पहिल्या दिवशी आगमनात
की स्वयंस्फूर्त गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता, त्यामुळे पोलिसांबाबत एक रोष होता सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये। म्हणूनच रात्री गनिमी काव्याने म्हणजे पोलिसांना तकवा देत त्या ठिकाणी ती मूर्ती आणण्यात आली। गणेश मूर्ती जी 21 फुट आहे आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि ती मूर्ती आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेली आहे। पण एकंदरीत जर चित्र पाहिलं तर अनेक गणेश मंडळांमध्ये प्रचंड उत्साह असतो, ईर्षा देखील असते। कोल्हापूर मधला माधवार रोड जो आहे, जो मार्केटचा मुख्य परिसर समजला जातो, त्या मार्गावरून गणेश मंडळांच्या मिरवणुका दरवर्षी, विसर्जनाच्या मिरवणुका दरवर्षी निघत असतात। पण आता सलग हे दुसरं वर्ष आहे की मिरवणुका निघणार नाहीत, पण शांततेमध्ये हे सगळं विसर्जन जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। श्वेता, संदीप तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, तुम्ही अपडेट दिलेत। तर विसर्जन होणार आहे मात्र अगदी शांततेच्या मार्गाने, काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी नियम धाब्यावर बसवलेत मात्र त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते। कोल्हापुरातल्या शिवाजी चौकातली ही दृश्य आहेत, 21 फुटांचा गणपती बाप्पा आणि तो देखील विसर्जनासाठी सज्ज झालाय। तर मुंबई पुणे काय राज्यभरातल्या सगळ्याच ठिकाणची दृश्य आपण पाहणार आहोत, कुठे कुठे कशा पद्धतीनं हे गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे त्यासाठी पाहत राहा फक्त News18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं स्वागत। बाप्पा मोरयारेमध्ये सध्या आपण वेगवेगळ्या ठिकाणची विसर्जनाची दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये मानाचे गणपती विसर्जित व्हायला सुरुवात झालेली आहे। मानाचा पहिला कसबा गणपतीचं विसर्जन झालं, त्यानंतर औरंगाबादमधली दृश्य आहेत, तिथे देखील संस्थान गणपती म्हणजे औरंगाबादचं ग्रामदैवत आणि मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो। आणि या गणपतीचं विसर्जन झाल्याशिवाय औरंगाबादमध्ये इतर गणपतींचं किंवा घरगुती गणपतींचं विसर्जन होत नाही। पुण्यातली आणि औरंगाबादमधली दृश्य, औरंगाबादच्या इथे संस्थान गणपतीच्या विसर्जनासाठी राजकीय नेतेसुद्धा उपस्थित होते। आणि डावीकडची जी दृश्य कसब्यातली आपण पाहतोय, पुण्यामधली कसबा गणपती, मानाचा पहिला गणपती आणि या गणपतीचं विसर्जन अगदी मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेलं आहे आणि त्यावेळची ही दृश्य आहेत। म्हणजे उत्तरपूजा झाली, मग महापौरांनी तिथे उपस्थिती लावून कसबा गणपतीचं दर्शन घेतलं आणि जे काही सोपस्कार दरवर्षी या विसर्जनाच्या दिवशी पार पाडले जातात तेवढे सगळे पूर्ण झाले आणि त्यानंतर हे विसर्जनाचे सोहळे। आपले प्रतिनिधी पुण्यातून अद्वैत मेहता आपल्यासोबत जोडले गेलेत। अद्वैत, आत्ता तुम्ही पुण्यातल्या कोणत्या भागामध्ये आहात आणि तिकडचं काय वैशिष्ट्य? एकीकडे आपण बघतोय की मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झालेली आहे आणि जिथं स्थापना झालेली आहे त्या मांडवामध्येच किंवा मंदिराच्या इथंच ती व्यवस्था आहे। परंतु शहरामध्ये इतर ठिकाणी जी काही व्यवस्था आहे त्या ती आपण दाखवूयात। मी दत्तवाडी भागामध्ये आहे आणि या ठिकाणी बघितलं आपण तर एक फिरता विसर्जन हौद आहे, तो ठेवलेला आहे। कारण 5 दिवस 7 दिवस याप्रमाणे 10व्या दिवशी देखील जी काही छोटी मंडळं असतात किंवा काही घरगुती गणपतींचं विसर्जन देखील राहिलेलं असतं, सोसायटीचे गणपती असतात, अशांसाठी ही सुविधा केलेली आहे। जवळपास 200 अधिक फिरते विसर्जन हौद आहेत किंवा संकलन केंद्र आहेत ती आहेत, त्याचबरोबर निर्माल्य संकलन केंद्र ठेवण्यात आलेली आहेत। आणि या ठिकाणी बघतोय आपण एक घर, एक गणेशमूर्ती आलेली आहे, इथं एक कुटुंब आलेलं आहे आणि ते आता या फिरत्या केंद्रावरती त्यांच्या गणपतीचं विसर्जन करतील। त्यामुळे अशा पद्धतीनं ही व्यवस्था अंतिम दिवशी देखील ठेवण्यात आलेली आहे। लोकांना आवाहन केलेलं आहे की शक्यतो घरीच विसर्जन करा, त्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट हे जे केमिकल आहे त्याचं देखील मोठ्या प्रमाणात वाटप केलेलं आहे। त्याची आजसुद्धा जवळपास 285 केंद्र आहेत जिथं वाटप सुरू आहे आणि 15 क्षेत्रीय करारच्या माध्यमातून 55,000 किलोचं वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळं लोकांना वेगळे पर्याय आहेत, म्हणजे जसं सांगितलं की एक पर्याय हा घरच्या घरीच विसर्जन करा किंवा आता हे कुटुंब जे आलेलं आहे त्यांनी आता इथं हे जे फिरता विसर्जन हौद आहे, संकलन केंद्र आहे, इथं त्यांनी मूर्ती जी आहे ती विसर्जनाकरता दिलेली आहे, जेणेकरून नदीवरती किंवा विसर्जन घाटावरती कुणी जाऊ नये। त्याच्यामुळं बघा आणखीन एक मूर्ती जी आहे ती आता आलेली आहे, त्यामुळं प्रतिसाद आपल्याला इथं मिळताना दिसतोय। यामुळं दोन हेतू साध्य होत आहेत, एक तर नदीमध्ये कुणी जाणार नाही, नदीचं प्रदूषण जे आहे त्यालाही अटकाव बसेल, विसर्जन घाटावरती देखील बंदोबस्त आहे आणि त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव, गर्दी पण होणार नाही, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव त्यालाही आळा बसेल आणि प्रदूषणालाही आळा बसेल। यामुळे ही व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आणि हे शहराच्या वेगळ्या भागामध्ये आहे, काही स्थानिक कार्यकर्ते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत,
ते मदत करता है कि पोलीस बंदोबस्त देखील ठिकठिकाणी ठेवलाय की जेणेकरून काही गालबोट लागू नये। आज आपल्याला माहिती आहे की पुणे शहरामध्ये अत्यावश्यक सुविधा सोडून इतर सगळ्या सुविधा देखील बंद ठेवण्यात आलेल्या आहेत, शॉपिंग मॉल्स असतील वगैरे, याच करण्याकरता की लोकांनी गर्दी करू नये। त्यामुळं अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आणि शांततेमध्ये हा जो विसर्जन सोहळा अंतिम दिवशी तो सुरू आहे। जसं म्हटलं की मानाच्या गणपतींचे जे विसर्जन आहे ते त्या त्या मांडवामध्ये किंवा त्या त्या मंदिराच्या परिसरामध्येच होत आहे, परंतु इतर जी छोटी मंडळं आहेत पुण्यामध्ये अक्षरशः हजारोच्या वर मंडळं आहेत, किंवा घरगुती गणपती काही लोक दीड दिवसांत करतात, पाच दिवसानंतर, सात दिवसानंतर, काही जी बिलकुल। आणि ह्या फिरत्या हौदांची खूप मोठी मदत होते, धन्यवाद अद्वैत तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर पुण्यामधलं हे विसर्जन आणि त्यासाठी केलेली सोय, पुण्या व्यतिरिक्त आपण इतर सुद्धा भागातले गणपती विसर्जनाचे सोहळे आपण पाहतोय। तर एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा संयुक्तरित्या राबवला जाणारा उपक्रम म्हणजे संजीवनी। या अंतर्गत या कोरोना काळामध्ये तुम्हाला तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता एका क्लिकवरती मिळणार आहेत, ती सुद्धा तुमच्या मोबाईलवरती। म्हणजे सॅनिटायझर तुमच्यासाठी हानिकारक आहेत का, किंवा मग लस घेतल्यानंतर सुद्धा कोरोनाची लागण होईल का, त्यासाठी एक व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे। क्रॉस चेक केलेली सगळी माहिती तुमच्या प्रश्नांची उत्तरं म्हणून तुम्हाला मिळतील। आपले प्रश्न तुम्हाला 7977773753 या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचे आणि घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। तर संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ अंतर्गत ही एक जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आणि त्या अंतर्गत तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती या क्रमांकावरती व्हॉट्सअप तुमचे प्रश्न केल्यानंतर त्याची उत्तरं तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळू शकतात।